नमस्कार। खाद्य आणि भ्रमंतीच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत खेकडे कसे साफ करायचे। बरेच जण खेकडे साफ करता येत नाहीत म्हणून खेकडे घरी आणतच नाहीत आणि मग त्याचं कालवण वगैरे काहीच बनवत नाही। तर आता तुम्ही बघू शकाल खेकडे आपण कसे साफ करायचे। ज्यावेळेला आपण खेकडे घरी घेऊन येतो त्यावेळेला हे असे जिवंत खेकडे घेऊन यायचे। खेकडे बाजारातून आणताना त्याच्या ह्या ज्या नांग्या आहेत म्हणजे खेकड्याचे दात हे आपण बाजारातूनच काढून आणायचे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खेकडा अशा प्रकारे हातामध्ये पकडून खेकड्याचे जे बाजूचे पाय आहेत ते अशा प्रकारे पिळून काढायचे असतात। तुम्ही बघू शकाल की इथे सर्व खेकड्याचे पाय मी काढून ठेवलेले आहेत आणि खेकड्याचे डेंगे म्हणजे नांग्या ह्या कोळीनताईंकडूनच काढून घेऊन या। उगीचच आपल्या हाताला खेकडा वगैरे चावला ते करण्यापेक्षा आपण कोळीनताईंकडूनच काढून आणायचे। खेकड्यांचे पाय काढल्यानंतर हे खेकड्यांचे पाय आणि खेकड्यांच्या नांग्या आहेत त्या 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे। खेकडे आतून साफ करण्यासाठी वरचा भाग मी काढून घेतलेला आहे आणि पोटाकडील हे वरील कवच काढून घेते। हे बघा, हे अशा प्रकारे सुरीने पहिल्यांदा कापून घेऊन मग ते कवच पोटाचा भाग काढायचा। इथे वरती एक धाग्यासारखा तुम्ही बघू शकाल भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि ह्या कवचामध्ये पिवळ्या रंगाची जी अंडी असतात ती घ्यायची आणि मध्ये जी काळ्या रंगाची आहे ती काळ्या रंगाची घाणी जी पिशवी असते ती आपण घेणार नाही। इथे मी हे सर्व खेकडे साफ करून घेतलेले आहेत। खेकड्यांचे पाय मी ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पहिल्यांदा यामध्ये पाणी न घालता आपण बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये एकदम कमी प्रमाणात पाणी घालून ते वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकाल मी इथे वाटून घेतलेले आहेत आणि आता एक असं भांडं घेऊन त्याच्यावर गाळणी ठेवायची। आपली चहा गाळायची गाळणी असते ती घ्यायची आणि त्यात हे सर्व मिश्रण घालून हळूहळू हाताने किंवा चमच्याने अशा प्रकारे फिरवत राहून त्याची जो रस असतो तो ह्यामध्ये भांड्यामध्ये पडला पाहिजे आणि सर्व रस ह्या भांड्यामध्ये गेल्यानंतर हे जो चोथा उरलेला आहे त्याच्यात एकदम थोडंसं पाणी घालून तो पिळून घ्यायचा। अशा प्रकारे खेकड्याचा स्टॉक तयार होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।